महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची मला प्रचंड काळजी वाटते. त्यांच्या विरोधात काहीतरी कट कारस्थान किंवा षडयंत्र होत आहे. माननीय उपमुख्यमंत्री सातत्याने माननीय मुख्यमंत्र्यांचा अपमान करत आहेत, त्यांना चिठ्ठ्या पाठवणे, ह्याच्यात सातत्याने आपल्या मुख्यमंत्र्यांना काहीतरी कमी दाखवण्याचा प्रयत्न हा उपमुख्यमंत्री करत आहेत. त्याच सगळ्या आमदारांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही पैसे मिळत नाहीत विकास कामासाठी, हिंदुत्वासाठी, संजय राऊतांसाठी, असे अनेक प्रश्न म्हणून तुमचे स्वाभिमानासाठी झाला, मग तुमचा स्वाभिमान गेला कुठे? हे जे नवीन आलेलं सरकार आहे हे खूप कन्फ्यूज सरकार आहे. एकतर माननीय मुख्यमंत्र्यांचा सातत्याने एक मार्गदर्शक असतो, जणू काय आपल्या मुख्यमंत्र्यांचा खरं तर तो अपमान आहे. आज सकाळी तिथे येताना अनेक चॅनल्सनी चार अशा गोष्टी दाखवल्या जिथे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान होताना किंवा प्रॉम्प्टिंग करताना हे होतं. हे महाराष्ट्राला शोभणारं नाही आहे, कारण का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान. मला अजून आठवतं अनेक आमदार असे होते जे म्हणत होते अरे दादांनी फंड दिला नाही म्हणून आम्ही पक्ष सोडून किंवा आम्ही वेगळं एक ग्रुप म्हणून बसतो आहे. मला त्या आमदारांना प्रश्न विचारायचा आहे, एक महिला म्हणून, एक स्वाभिमानी महाराष्ट्रातली महिला म्हणून मला या राज्यातल्या त्याच सगळ्या आमदारांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही पैसे मिळत नाहीत विकास कामासाठी, हिंदुत्वासाठी, संजय राऊतांसाठी, असे अनेक प्रश्न म्हणून तुमचे स्वाभिमानासाठी झाला, मग तुमचा स्वाभिमान गेला कुठे? मला आदरणीय महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांची प्रचंड काळजी वाटते, चिंता वाटते, कारण मला असं वाटतं त्यांच्या मागे एक मोठं षडयंत्र होतं आहे. कारण अशा तीन चार गोष्टी पहिल्या चार दिवसात झालेल्या आहेत की माननीय उपमुख्यमंत्री सातत्याने माननीय मुख्यमंत्र्यांचा अपमान करत आहेत, आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्याचा अपमान मी कधीच सहन करणार नाही, कारण का मी महाराष्ट्रातली एक नागरिक आहे. जरी एका विचाराचे ते असले मुख्यमंत्री, तरी ते एकदा मुख्यमंत्री पदावर बसल्यावर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात. आणि मुद्दा म्हणून तुम्ही आता विचार करा, एखादा एवढा मोठा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून जेव्हा बसतो खुर्चीवर, त्याला मुद्दा म्हणून प्रॉम्प्टिंग करणे, त्यांना चिठ्ठ्या पाठवणे, ह्याच्यात सातत्याने आपल्या मुख्यमंत्र्यांना काहीतरी कमी दाखवण्याचा प्रयत्न हा उपमुख्यमंत्री करत आहेत. नक्की काय आहे मला माहिती नाही, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची मला प्रचंड काळजी वाटते. त्यांच्या विरोधात काहीतरी कट कारस्थान किंवा षडयंत्र होत आहे. मला असं वाटतं ह्याच्यात सगळ्यांनी मिळून शिंदे साहेबांना प्रोटेक्ट केलं पाहिजे. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रात एक नवीन कल्चर निघालं आहे जे 5-स्टार कल्चर आहे. हा छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आज लोकप्रतिनिधींना गाठीभेटींसाठी ना मंत्रालय ना पक्षाची ऑफिसेस किंवा कुठलेही सर्वसामान्य आपण सगळे जातो अशा जागा दिसत नाहीत, पंचतारिका हॉटेल दिसतात. हे खरंच महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि न समाजकारणासाठी न शोभणारे आणि अतिशय दुर्दैवी. त्यांनी कशाला, आता तरी आघाडी वेगळ्या वेगळ्या आहेत. त्यांनी किती वेळा दिलेला आहे? प्रतिभाताई पाटलांनी बाळासाहेब हयात असताना दिला होता. पवारसाहेब स्वतः प्रणब दांना घेऊन मातोश्रीवर गेले होते, त्याच्यात नवीन काय? मी तुम्हाला सांगू, माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, दरारा, प्रतिष्ठा ह्या गोष्टी ना ह्या कर्तृत्वानी आणि कामातून होतात. त्या कोण कोणाच्या घरी गेलं ह्याच्यातून होत नाहीत. आजच तुम्ही बघा, आता दरारा तुमच्या पद्धतीने विचार करायला झाला तर एक ज्यांच्याकडे एक MLA त्यांच्या घरी 105 MLA वाला जातो, मग त्याचं काय कराल तुम्ही? त्याच्यामुळे कोण कसा विचार करतं याचं मला माहिती नाही. काय महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात नक्की चाललंय. एक गोष्ट खरी आहे, जे काय चाललेलं आहे ते सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी नाही चाललंय, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी चाललंय, हे अतिशय दुर्दैवी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.